इयत्ता दुसरी, विषय गणित, धडा 15, शून्याची बेरीज व वजाबाकी। मुलांनो, आज आपण शिकणार आहोत शून्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात। शून्य म्हणजे काहीच नाही। एखाद्या वस्तूमध्ये किंवा अंकामध्ये शून्य मिळवला तर त्या वस्तूत काहीच फरक पडत नाही, ती वस्तू किंवा अंक तेवढाच राहतो। त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूतून किंवा अंकातून शून्य वजा केल्यास त्याही वस्तूत काहीच फरक पडत नाही। कसे ते आता आपण पाहू। शून्य मिळवणे। पहा, या बशीत 3 सफरचंद आहेत आणि ही दुसरी बशी रिकामी आहे, म्हणजे येथे शून्य सफरचंदे आहेत। आता मी या रिकाम्या बशीतील शून्य सफरचंद या पहिल्या बशीत ठेवते। आता पहा, या पहिल्या बशीत किती सफरचंदे झाली। बाई, ही तर 3 सफरचंदे आहेत। बरोबर, मी येथे शून्य सफरचंदे मिळवली म्हणजे काहीच मिळवलं नाही, म्हणून ही सफरचंदे आहेत तेवढीच राहिली, त्यांच्यात वाढ झाली नाही। समजा एका बरणीत 5 चॉकलेट आहेत आणि दुसऱ्या बरणीत 0 चॉकलेट आहेत, तर दोन्ही बरणीत मिळून किती चॉकलेट होतील। बाई, पहिल्या बरणीत 5 चॉकलेट आहेत आणि दुसऱ्या बरणीत 0 चॉकलेट आहेत, म्हणजे त्या बरणीत काहीच चॉकलेट नाहीत। मग 5 मध्ये 0 मिळवणार म्हणजे काहीच नाही मिळवणार, म्हणून एकूण 5 + 0 बरोबर 5 चॉकलेट होतील। अगदी बरोबर। शून्य वजा करणे। समजा रमाजवळ 2 सफरचंद आहेत। तिच्या लहान बहिणीला सफरचंद खूप आवडतं, म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीलाच ठेवली, तिने एकही खाल्लं नाही। मग रमाकडे किती सफरचंद शिल्लक राहतील। पहा मुलांनो, रमाजवळ 2 सफरचंदे होती, तिने त्यातील एकही सफरचंद खाल्लं नाही, म्हणजेच तिने 0 सफरचंद खाल्लं। 2 मधून 0 वजा केले तर 2 हेच उत्तर मिळते, म्हणून तिच्याकडे 2 सफरचंदे शिल्लक राहतील। यशजवळ 3 चॉकलेट आहेत, त्याने त्याच्या मित्राला 0 चॉकलेट दिली, तर यशजवळ किती चॉकलेट शिल्लक राहतील। बाई, यशजवळ 3 चॉकलेट होती, त्याने त्याच्या मित्राला 0 चॉकलेट दिली, म्हणजे त्याने काहीच चॉकलेट दिलं नाही, म्हणजे त्याच्याकडे 3 चॉकलेट शिल्लक राहतील। 3 मधून 0 वजा केले तर उत्तर 3 येते। शाबास मुलांनो, या दोन्ही उदाहरणांवरून असे लक्षात येते की कोणत्याही संख्येत 0 मिळवले तर तीच संख्या मिळते आणि 0 वजा केले तरीही तेच उत्तर येते। चौकटीत योग्य संख्या लिहा। ही उदाहरणे पहा। या उदाहरणात चौकटीतील योग्य संख्या तुम्ही सांगा। 2 + 0 बरोबर 2, 19 + 0 बरोबर 19, 78 + 0 बरोबर 78, 27 + 0 बरोबर 27, 7 + 0 बरोबर 7, 65 + 0 बरोबर 65, 0 + 0 बरोबर 0, 4 + 0 बरोबर 4। छान। आता पुढील वजाबाकीची गणित। 3 + 0 बरोबर 3, 5 + 0 बरोबर 5, 8 + 0 बरोबर 8, 11 + 0 बरोबर 11, 55 + 0 बरोबर 55, 23 + 0 बरोबर 23, 82 + 0 बरोबर 82, 0 + 0 बरोबर 0। खूप छान। अशा प्रकारे शून्याची बेरीज आणि वजाबाकी करणे सहज सोपे आहे।